サレガママ愛がサレガママ आयडिया सारेगमपच्या महाअंतिम सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या तसंच सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या आणि या कार्यक्रमावर भरपूर प्रेम करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनपूर्वक स्वागत. आपल्या या प्रेमामुळेच हा कार्यक्रम आजपर्यंत यशस्वी झाला आहे. साता समुद्रापारही लोकप्रिय झाला आहे आणि आज संपन्न होतोय आपल्या या आवडत्या कार्यक्रमाचा 10व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा. एकाहून एक मौल्यवान अशी 24 रत्न या 10व्या पर्वासाठी निवडण्यात आली होती. त्या सर्वोत्तमातले सर्वोत्कृष्ट असे 5 हिरे आज आपल्यासोबत आहेत आणि आज तुमच्या साक्षीने निवडला जाणार आहे त्यातला एक महाअंतिम विजेता किंवा महाअंतिम विजेती. तुमची साथ तर आहेच पण याचसोबत विघ्नहर्त्याचे सुद्धा आशीर्वाद घेऊया. यासाठी मी आमंत्रित करते आपल्या 5ही स्पर्धकांना, विश्वजीत बोरवणकर, नेहा वर्मा, धवल चांदवडकर, सावनी रवींद्र, प्रसेनजीत कोसंबी. आयडिया सारेगमपचं हे 10व पर्व. नवनव्या गायक गायिकांना आपली कला सादर करून देण्याचं हक्काचं व्यासपीठ म्हणजेच झी मराठीवरचं आयडिया सारेगमप. नव्या गायक गायिकांचा शोध नाविन्यपूर्ण रीतीने घेण्याच्या ध्यासातूनच या पर्वाची ही सुरुवात झाली.
संपूर्ण महाराष्ट्र भरातून विविध केंद्रांवरून आलेल्या हजारो स्पर्धकांमधून निवड झाली 100 स्पर्धकांची. सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती या पर्वाचे परीक्षक कोण असतील याची, आणि ते होते आजची आघाडीची संगीतकार जोडी अजय अतुल. अजय अतुल या जोडीने प्रत्यक्ष त्या 100 स्पर्धकांचं गाणं ऐकलं आणि त्यातूनच निवड झाली 24 उत्कृष्ट स्पर्धकांची. या पर्वाचं सूत्रसंचालन केलं प्रिया बापट हिनं आणि सुरू झालं एक पर्व अर्थात 10वं पर्व. ती रंबल जी आहे ना ती अजून चालू आहे, ती नशा जी आहे ती उतरत नाही, त्यामुळे क्रेडिट गोज टू यू. अंगडी थँक्यू. अजय अतुल यांचं मार्गदर्शन प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेच्या प्रत्येक भागात मिळत गेलं. स्पर्धेला लावलेल्या सेलिब्रिटी परीक्षकांचा बहुमोल सल्लाही स्पर्धकांसाठी मोलाचा ठरला. इन्होंने जो गाया एक्स्ट्राऑर्डिनरी, वेरी फाइन, गॉड ब्लेस यू. अच्छा वो मैं यहाँ पे जज नहीं हूँ, सबको सबको फुल फुल मार्क्स मिलते हैं. प्रत्येक एपिसोडला अजय अतुल यांनी दिलेलं आव्हान स्वीकारत ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. या स्पर्धेत पहिल्यांदाच पियानो, मेंडोलिन यासारख्या वाद्यांच्या साथीचे सुरेल सांगीतिक प्रयोगही सादर झाले. गाण्याची नवी शैली आत्मसात करत आज आपल्या समोर उभे आहेत सर्वोत्कृष्ट 5 स्पर्धक. स्वप्न महाविजेतेपदाचं. या 5 सर्वोत्कृष्ट स्पर्धकांमधूनच कुणातरी एकाचं हे स्वप्न साकार होईल. आज आयडिया सारेगमपच्या या झगमगत्या मंचावर आपणा सर्वांच्या साक्षीने आणि भव्य दिव्य अशा सोहळ्यात
गान चतुराय गान प्राणाय गानांतरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुरुप्रवराय गुरवे गुणगुरवे तक्ष्वाय गीत गोत्राय धीमहि गूढकुल्पाय दंडमत्ताय गोचय प्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि वेददंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि पुणेकर कशी वाटली सुरुवात? सर्वप्रथम तुम्हा पाचही जणांचं या मंचावरती या महाअंतिम सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत. आज इथे निवडला जाणार आहे तुम्हा पाचांपैकी एक महाविजेता किंवा महाविजेती. परीक्षकांनी तुम्हाला मार्क्स दिलेलेच आहेत, पण परीक्षकांच्या मार्क्सबरोबरच निर्णायक ठरणारे ती प्रेक्षकांची मतं. महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांनी आपापल्या आवडत्या स्पर्धकाला भरभरून मतं पाठवली आहेत. आता या पाचही स्पर्धकांच्या वतीने सगळ्यात आधी आपण त्या सगळ्या प्रेक्षकांचे ज्यांनी तुमच्यावरती भरभरून प्रेम केलं आहे त्यांचे आभार मानूया. थँक्यू सो मच. आणि तुम्हा पाचही जणांना थँक्यू सो मच. आपले आजचे हे पाचही स्पर्धक खरंच हिरे आहेत, पण या 10व्या पर्वाच्या सुरुवातीलाच हे आमच्या लक्षात आलं होतं की हे अस्सल हिरे पारखणं हे काही येऱ्या गबाळ्याचं काम नाही. इतकी जबरदस्त गुणवत्ता आहे, पर्व 10वं आहे, कार्यक्रम भव्य दिव्य आहे, मग परीक्षक कसे हवेत? एकच नाव लक्षात आलं, नन अदर दॅन अजय अतुल. जोरदार तळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मंगल मूर्ती. अजय अतुल, तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत आयडिया सारेगमपच्या 10व्या पर्वाच्या या महाअंतिम सोहळ्यामध्ये. हे पर्व 10वं आहे आणि या 10व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा तुमच्या पुण्यामध्ये संपन्न होतोय. काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना आणि पुणेकरांना? आता पुण्यातल्या पुण्यात तरी नका काही असं बोलू. सदाशिवपेठ, गुरुवारपेठ,
हे पर्व ॲक्च्युली ना सारेगमा आपण बघत आलो आहे, आमच्यासाठी हे पर्व खूप महत्त्वाचं होतं कारण आम्ही आजपर्यंत कधीही कुठल्याही संगीताच्या किंवा गायनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जज म्हणून कधी गेलो नव्हतो. सो बाकी या सगळ्यांना अनुभव होता, फक्त आम्हालाच अनुभव नव्हता. आणि आम्ही तेच केलं या पर्वामध्ये जे आम्हाला आम्ही शिकलो आहे, आम्ही ज्या पद्धतीने दोघं भाऊ लहानाचे मोठे झालो आहे तेच आम्ही या मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आज पुण्यामध्ये होतोय हा ग्रँड फिनाले, त्यामुळं विशेषतः आनंद होतोय. आपल्या सगळ्याच घरातल्या लोकांसमोर आता ही मुलं परफॉर्म करणार आहेत आणि जो रिझल्ट येईल मला वाटतं आम्ही ज्या पद्धतीने यांना यांची मानसिकता पण ज्या पद्धतीने आम्ही डेव्हलप केली आहे या मुलांची, त्यामुळे कोणीही महागायक किंवा महागायिका झालं तरी सगळ्यांना आनंदच होणार आहे. अजय नमस्कार. मोर्या मंगल मूर्ती. ही जी भावना असते ही भावनाच आम्हाला जास्त प्रेरित करत राहते आणि त्याच्याचमुळे पुण्यात आल्यानंतर ते एक घरात आल्यासारखं वाटतं त्याचं कारणच आहे. पण ॲक्च्युली आता सोहळा आपला पुण्यात होतो आहे पण महाराष्ट्र अख्खा पाहतोय आणि अख्ख्या महाराष्ट्राला एक उत्कंठा आहे की कोण असेल महागायक किंवा महागायिका. इतक्या दिवसांचा हा प्रवास आता ह्या टप्प्यावर आल्यानंतर अत्यंत इमोशनल झालं आहे मन, पण तरीसुद्धा एक गोष्टीची फार ओढ आहे आणि अत्यंत जिज्ञासेने त्या गोष्टीची वाट पाहतोय की आजसुद्धा ही आमची सगळी मुलं ज्या पद्धतीने परफॉर्म करणार आहेत त्या सगळ्याचा तुम्हाला सगळ्यांना इतके दिवस जसा आनंद झालेला तसा आजसुद्धा आनंद होईलच 1000%. आणि ओव्हरऑल सगळे आमचे म्युझिशियन्स इकडे आहेत आज जरा अजून जास्त आहेत त्यामुळे ओव्हरऑल सोहळा फार रंगेल या गोष्टीची गॅरंटी आहे. आणि मेन म्हणजे त्यांना सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही सगळे इथे आहात. आणि असे जर रसिक प्रेक्षक असतील तर निर्णय नक्की योग्यच असेल. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या रसिकांनी जे काही वोट केलं आहे ज्या ज्या लोकांना, मला खात्री आहे की ज्याला त्यांनी वोट केला असेल तो त्यांच्या आवडीचा आणि उत्तम गायक निवडण्याचा त्यांच्या प्रयत्नांना आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश यावं गणपतीकडे हीच प्रार्थना करतो. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि आता एक प्रश्न जो प्रेक्षकांच्या मनातला आहे, आजच्या या सोहळ्यात तुम्ही काही सादर करणार आहात की नाही? काय सादर करायचं? सिंगम. अजून काय? जोगवा. मोर्या. एवढे आपले चांगले आता गायक आहेत सगळे गातील देखील गाणी, अजून आम्ही पण गायचं आहे. काहीतरी गाऊ, नक्की गाऊ तुमच्या आनंदासाठी, नक्की गाऊ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. धन्यवाद अजय, धन्यवाद अतुल. स्पर्धकांनी गणनायकाचे आशीर्वाद घेतलेत, आपले लाडके परीक्षक सुद्धा स्थानापन्न झालेत. आता वेळ आहे ज्यांना ऐकण्यासाठी आपण इकडे जमलो आहोत त्या सुरेल स्पर्धकांना इथे आमंत्रित करण्याची. आजच्या सोहळ्यातलं आपलं पहिलं वहिलं आणि अस्सल मराठी मातीतलं गाणं घेऊन हे स्पर्धक आपल्यासमोर येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम येतोय धवल चांदवडकर. जय जुरी पुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी अन तिथ नांद तो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी खंडेराया जागराला याया देवाईचा तू बनराया
अन पसरनेचा भैरी देवा जागराला या जेजुरी गडा वाजे चौगडा वाजे चौगडा पुन धरती ही पलीकडा गड जेजुरी आलीकडा रूपदाऊन बानू गेली स्वारी देवाची येडी झाली अब बानू बाईच याड लागल मल्हारी देव मल्हारी अन इसरून गेल कुण्या गावाला भंडारी देव भंडारी यळकोट यळकोट बोलती हो नित काय भंडारा उदळी ती कहन नवलक पायरी गडाला वचिरा जोडिल्या खडकाला कन बोलाव तुम्ही बोला देव मल्हारी हन गडा गाली तो भंडारी देव मल्हारी हन मल्हारी मारतण जय मल्हार मल्हारी मारतण जय मल्हार मल्हारी मारतण जय मल्हार मल्हारी मारतण जय मल्हार रुजला का मजवरी मल्हारी रुजला का मजवरी जी नार गानली खरी मल्हारी रुसला का मजवरी जी लख लख जीवटा जळती पाजळती दीप माळ पाजळती दीप माळ अन कडे कपारी त्रिशूळ द्वारी वर उदळे भंडार वर उदळे भंडार तुनी रंगुनी सद्गुरु स्वामी घेतलास अवतार घेतलास अवतार देवा लोटलास भंडार अहन मल्हारी मारतण जय मल्हार 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 मल्हारी सॉलिड सुरुवात केलीस घरातल्यांनी सांगितलं आधी शिक्षण मग बाकीचं सगळं म्हणून आधी सॉफ्टवेअर इंजिनियरची पदवी घेतली आणि मग गाण्याकडे लक्ष वळवलं याच पुणे शहरात त्यांनी ऑडिशन दिली निवडला गेला आणि आज आयडिया सारेगमा पच्या 10व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात पोहोचलाय कसं वाटतंय आज धवल सगळ्यात आधी मला सगळे माझे पुणेकर मित्र जे आलेत त्यांना नमस्कार खूप छान वाटतंय मला इथे तुमच्यासमोर गाऊन हा परफॉर्मन्स आज पुण्यात होतो आहे त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि हा सगळा प्रवास इतका अप्रतिम होता प्रोसेस छान होती खूप आम्ही खूप मजा केली जे आमचे परीक्षक होते दोघंही अजयजी अतुलजी त्यांच्याशी त्यांच्यासमोर गाऊन आम्हाला फार बरं वाटलं आहे आज जे स्वप्न होतं ते इथे ह्या स्टेजवर येऊन गायचं आहे ते माझं पूर्ण झालं आहे आणि आता जसं सगळ्यांना माहिती आहे की आम्ही 5 जणं जिंकलो आहोत पण आम्हाला खूप बरं वाटतंय की आम्ही एकत्र ठरवून आलो त्यामुळे मला फार छान वाटतंय आज देवाचे आशीर्वाद आहेत आणि आई वडिलांचे आहेत त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच धवल आणि ऑल द बेस्ट तुला हो स्वागत करूया एका अशा स्पर्धकाचं जिला गाण्याचा वारसा आपल्या आई वडिलांकडून तर मिळालाच पण ज्या शहराच्या पाण्यातही गाणं आहे अशा पुण्याकडून सुद्धा मिळालंय
जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुण्याच्या सावनी रवींद्रचं. थँक यू. तू पुण्याचीच आहेस म्हणजे पुण्याने तर तुझा आवाज आधीच ऐकलेला आहे, पण आता आयडिया सारेगमपच्या निमित्ताने तुझा आवाज महाराष्ट्रभरात आणि साता समुद्रापलीकडेही पोचला, तर आता कसं वाटतंय? सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना माझा खूप नमस्कार. आणि आत्ता मी ह्या स्टेजवर फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आहे. माझ्या आईवडिलांचे आणि माझ्या सर्व गुरूंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी इथे उभी आहे. जसं प्रत्येक गायकाचं स्वप्न असतं ह्या मंचावर गायचं, तसंच माझंही स्वप्न होतं. आणि ह्या मंचावरून सगळ्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी म्हणून मी यावर्षीच्या 10व्या पर्वात सहभागी झाले. आणि मला खूप बरं वाटतंय की मी आज पुण्याच्या लोकांसमोर ह्या स्टेजवर आहे. आणि खूप थँक्यू आणि खूप मजा येते आहे मला. धन्यवाद सावनी. थँक्यू. आज आपल्याकडे प्रेक्षकांमध्ये आपले लिटल चॅम्प्स आहेत. मला त्या लिटल चॅम्प्सना विचारायचं आहे की तुमचे सगळे दादा ताई आज या महाअंतिम सोहळ्यामध्ये आलेत, तुम्हाला कसं वाटतंय? हॅलो हॅलो. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व रसिकांना अभिवादन करतो. आणि खरंच खूप छान वाटतं इथे येऊन. खरं सांगायचं तर आम्हाला आमच्या मेगा फायनलची आठवण झाली, कारण हे सुद्धा 5 जण आहेत आणि आम्हीही 5 जण होतो म्हणजे आहोत. आणि खरंच या 5 जणांची ही जी हा जो काही ग्रुप आहे, या ग्रुपसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे येऊन खूप बरं वाटतं आहे एवढंच सांगतो. थँक्यू. थँक्यू प्रथमेश. मुळात आता लिटल चॅम्स लिटल राहिले नाही आहेत, ते सगळे खरं तर मोठे झाले आहेत. सो आपण आर्याला विचारूया. आर्या, काय वाटतं आहे?
सगळ्यात आधी माझ्या सगळ्या पाचही ताई दादांना खूप खूप शुभेच्छा आजच्यासाठी. सगळेच खूप मस्त गात आहेत आणि सगळ्यांकडनंच काहीतरी काहीतरी खूप शिकायला मिळत आहे. आणि ही ग्रँड फिनाले पाहून जसं प्रथमेश म्हणला तसंच मला पण आमच्या ग्रँड फिनालेची आठवण आली. खूप टेन्स्ड वातावरण होतं, खूप वाईटही वाटत होतं की आता भेटणार नाही होत परत वगैरे. पण इथे येऊन आत्ता इतकं खूप सगळं आधीच्या आठवणी येत आहेत, खूप छान वाटत आहे. आणि म्युझिशियन दादांना पण आज इतक्या दिवसानंतर भेटले खूप मस्त वाटलं. कार्तिकीताई खूप छान वाटतं आहे आम्हाला पाचही जणांना आज इथे येऊन. आणि सर्व पाचही ताई दादांना मी खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदन करते की आज ते इथपर्यंत पोचलेत. यांच्यापैकी कोणीही विजेता किंवा विजेती झालं तरी आमच्यासाठी हे पाचही जण विजेते आहेत. थँक्यू, एवढंच सांगू इच्छिते. हे जसे आपले पाच लिटल चॅम्प्स हिरे होते तसंच आपले आजचे हे पाचही स्पर्धक खरंच हिरे आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रांगडा आवाज घेऊन प्रसेनजीत कोसंबी. वेलकम कोल्हापूर आणि ऑल द बेस्ट. थँक्यू प्रिया. हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या हाताला धर
आपल्याला खूप गाणी ऐकायची आहेत, त्यामुळे आपण वन्स मोर नाही आपण वन मोर घेऊया फक्त थोड्या वेळाने. प्रसेनजीत, धाकटा भाऊ आयडिया सारेगमपच्या पहिल्या पर्वाचा महाविजेता, त्याच्यासाठी तू त्यावेळेला माघार घेतलीस, तू स्पर्धेत भाग घेतला नाहीस आणि आज जवळपास 5 वर्षांनी स्वतःला या मंचावरती तू पाहतोयस, कसं वाटतंय आज? खरंच खूप आनंद होत आहे, कारण अभिजित ज्यावेळी ग्रँड फिनालेला गात होता तेव्हा मी समोर बसून तो भव्य दिव्य सोहळा पाहिला होता आणि त्यावेळी एक स्वप्नही पाहिलं होतं की मी कधीतरी या ठिकाणी पोचेन आणि अख्ख्या महाराष्ट्रासमोर मला गाता येईल. कारण मला सारेगमपविषयी नेहमी असं वाटतं की या स्टेजवर गायल्यानंतर आपली जबाबदारी खूप वाढते आणि या स्टेजवर गायल्यानंतर असं वाटतं की आपण जी मेहनत करत आलो आहे ती खरोखरच योग्य आहे, योग्य दिशेवर आहे आणि खरोखरच खूप आनंद होतो आहे की सारेगमपच्या या मंचावर गातो आहे आणि नक्की ही जबाबदारी, चांगलं गाण्याची जबाबदारी मी नक्कीच पुढं पण अशी चालू ठेवेन आणि अवघ्या महाराष्ट्राला मी थँक्स म्हणेन, कारण तुमच्या सपोर्टमुळं आम्ही इथं गाऊ शकलो आणि सर्वांवर असंच प्रेम करत राहा. थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसेनजी. थँक्यू. मला आपल्या छोट्या मुग्धाताईला विचारायचं आहे, मुग्धा कसं वाटतंय ग सगळ्या दादाताईंना गाताना बघून? हॅलो हॅलो. सर्वप्रथम सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझा मनपूर्वक नमस्कार. आणि दिवाळी 2 दिवसांवरच आले तर सगळ्या ताई दादांकडनं दिवाळीची गाणी आजपासूनच साजरी होत आहेत आणि आजपासूनच मी दिवाळीत फटाके वगैरे फोडते ते आजपासून सुरू झालं आहे असं मला वाटतं आहे. आणि सारेगमपचा मंच म्हणजे माझं दुसरं घर आहे खरं तर दिवाळी माझ्या घरापासून सुरू झाली याचा मला खूप आनंद आहे आणि सगळ्या ताई दादांना माझा खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू मुग्धा. रोहित, मला रोहित दादाला सुद्धा विचारायचं आहे की रोहित दादाला आता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आज परत सारेगमपच्या महांतीप सोहळ्यात येऊन. मला हे सगळं बघितल्यानंतर आमचं शेड्यूल आठवतं, आम्ही पण खूप धमाल केलेली आणि आम्ही पण 5 जण होतो. माझं सगळं त्यावेळेसचे आम्ही जी जी गाणी गायचो कशी रिहर्सल करायचो आणि आज इकडे साऊंड चेक ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस आम्हाला पण आठवलं की आम्ही पण कसं सगळं करायचो. आणि माझ्यातर्फे 5 दादाताईंना मनापासून शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा आणि तुम्ही आमच्यावर जे प्रेम केलं आहे ते असंच पुढे राहू द्या आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल झी मराठी आयडिया सारेगमप याचे खूप मनापासून आभार मानतो. थँक्यू. थँक्यू रोहित. प्रसेनजीतच्या या गाण्यानंतर आता वेळ आली आहे डॉक्टरांना बोलवण्याची. म्हणजे काळजी करू नका, तसं काही झालेलं नाही आहे, पण बऱ्याच वेळा डॉक्टरांना मनातून ॲक्टर तरी व्हायचं असतं किंवा गायक तरी व्हायचं असतं. फारच थोडे असे असतात जो अपने मन की आवाज सुनते है. आपल्या नेहासारखे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डॉक्टर नेहा वर्मा हिचं. नेहा खूप छान दिसतेस. थँक्यू. आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. एक विराई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यावरी, एक विराई तू डोंगरावरी
नेहा बोला. मस्त झालं गाणं. थँक्यू सो मच. मला सांगतो, स्वतः एक डेंटिस्ट आहेस, मग पेशंटला आ करायला सांगण्याऐवजी तुला स्वतःला सा लावावा असा का वाटला? नाही, माझा साचा रियाज हा लोकांना, पेशंट्सना आ करायला सांगण्यापूर्वीपासूनच चालू आहे. फक्त इकडे यायला जमलं नव्हतं, ह्या मंचावर एवढ्या भव्य सोहळ्यात गाण्याची खूप मनापासून इच्छा होती, पण म्हणतात ना की एव्हरीथिंग हॅज अ राईट टाईम, तर मला असं वाटतं की ती वेळ आत्ता आली आहे. आणि माझ्या आईबाबांमुळे, माझ्या गुरूंमुळे आणि अजयदादा अतुलदादा आमचे जजेस आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांमुळे मला इकडे गाण्याची संधी मिळते आहे. खरंच खूप बरं वाटतं आहे आणि खूप आनंद होतो आहे. पण नेहातल्या डॉक्टरला आज इकडे महाअंतिम फेरीत कसं वाटतं आहे? खूप मस्त वाटतं आहे, खूपच छान वाटतं आहे. थँक्यू नेहा. थँक्यू सो मच. पाचपैकी चार स्पर्धकांची गाणी झालेली आहेत. आता एकच स्पर्धक उरलेला आहे आणि तो म्हणजे या पर्वात सर्वाधिक वेळा म्हणजे तब्बल 13 नी मिळवणारा विश्वजीत बोरवणकर. जोरदार टाळ्यांनी विश्वजीतचं स्वागत करूया. वेलकम विश्वजीत. थँक्यू. तुला कॉंग्रॅच्युलेशन, 13 नीचा टॉपर आहेस तू आणि आता गाण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. కలబై సుపారి పుటలి. నౌరి నటలి కలబై సుపారి పుటలి. खंडेरायाच्या लग्नाला ग आलवर आडी कोण कोण. खंडेरायाच्या लग्नाला ग आलवर आडी कोण कोण. संग सरस्वती घेऊन आल गणपती गजानन. या साखर पुड्याची अगपाई साखर वाटली. या साखर पुड्याची अगपाई साखर वाटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला ग आलवर आडी कोण कोण. खंडेरायाच्या लग्नाला ग आलवर आडी कोण कोण. संग पार्वती घेऊन आल शंकर भगवान. कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली.
हा वन्स मोरच सांगतोय किती जोरदार झालंय तुझं गाणं. थँक्यू सो मच. शास्त्रीय गायकीचा अभ्यास सुरू असताना तू या स्पर्धेकडे वळलास विश्वजीत. हो. आणि एक एक आव्हानं पार करत आज या महाअंतिम आव्हानालाच तू आव्हान दिलंयस. आज तुझ्यातल्या शास्त्रीय गायकाला काय वाटतंय? आणि आता खंडेराय गायलो मी ॲक्च्युली. पण मला असं वाटतं की सारेगमपमुळे मला हे करायला मिळालं आणि इतके डिफरंट वेगवेगळ्या प्रकारचे गाणी मी गायलो ह्या प्लॅटफॉर्मवरती आणि त्याचा खूपच मला उपयोग पर्सनली म्युझिकली खूप झाला आणि मी खरंच सारेगमपचं ह्यामुळे खूप आभार मानतो. धन्यवाद विश्वजीत. थँक्यू. थँक्यू. पाचही स्पर्धकांचं या महाअंतिम सोहळ्यातलं पहिलं गाणं आपण ऐकलं. निकालाची उत्सुकता सर्वांना आहेच, पण त्याचबरोबर उत्सुकता आहे ती म्हणजे महागायक होणार की महागायिका या प्रश्नाची. जो कोणी किंवा जी कोणी महाविजेता किंवा महाविजेती ठरेल तिला झी मराठीकडून मिळणार आहे 1,00,000 रुपयांचा धनादेश आणि सर्व उपविजेत्यांना मिळणार आहे प्रत्येकी 50,000 रुपयांचा धनादेश. हिरो मोटोकॉप तर्फे महाविजेत्याला मिळणार आहे हिरो पॅशन प्रो आणि जर महाविजेती असेल तर तिला मिळणार आहे हिरो प्लेझर. टाटा क्रोमाकडून महाविजेत्याला मिळणार आहे 1,20,000 रुपयांचं मेगा गिफ्ट हॅम्पर. वामन हरी पेठे सन्स यांच्याकडून महाविजेत्याला मिळणार आहे 1,00,000 रुपयांचं सोनं आणि 2 उपविजेत्यांना मिळणार आहेत प्रत्येकी 50,000 रुपयांचं सोनं. एकूण काय तर ऐन दिवाळीच्या उंबरठ्यावरती इथे दिवाळी साजरी होणार आहे आणि याच मुहूर्तावरती आपल्या सगळ्यांची आवडती कुंकू ही मालिकासुद्धा पूर्ण करते आपले 700 भाग. आपण सगळे एकत्र येऊन लवकरच हा आनंद साजरा करणार आहोत. आमच्या सर्व प्रेक्षकांनी आयडिया सारेगमपच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुखा समाधानाची भरभराटीची आणि सुरेल जाओ. सुरांची आतिषबाजी आपले सगळे स्पर्धक करणारच आहेत. आपण या पाचही स्पर्धकांकडून अस्सल मराठी मातीतली गाणी ऐकलीच आहेत, पण या पर्वात त्यांनी सादर केलेली हिंदी गाणी सुद्धा तितकीच गाजली. तीच हिंदी गाणी घेऊन आपले स्पर्धक आता आपल्या समोर येणार आहेत. सर्वप्रथम मी आमंत्रित करते धवल चांदवडकरला. ऑल द बेस्ट धवल. थँक्यू. थँक्यू. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जी मेरा मरना इन पलकों के तले. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए है, मेरे ख्वाबों के क्या क्या नगर इनमें बसते हुए हो. पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए पलकों के तले.
तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। इनमें मेरे आने वाले जमाने की तस्वीर है, चाहत के काजल से लिखी हुई मेरी तकदीर है। हो इनमें मेरे आने वाले जमाने की तस्वीर है। शाम ढले मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले मेरा जीना मेरा मरना इन पलकों के तले, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। वाह धवल छान वाटलं। थँक्यू। आजच्या आपल्या या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर व्यक्ती इथे प्रेक्षकांमध्ये आवर्जून उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत, पण त्यापूर्वी अभिजित, अभिजित कुठे आहे? अभिजित खांडकेकरला पाहिलंस तू? नाही, सकाळी आला होता। अभिजित कुठे आहे? अभिजित हां हां मी इकडे प्रिया, इकडे मी। अरे तू तिकडे काय करतोयस? अग मी आता दिसत नाही का, जरा बिझी आहे नाही का? आणि नुसतं बिझी नाही आहे तर आयडिया 3G पे बिझी। अरे देवा, या आयडिया 3G ने सगळ्यांना वेड लावलाय का? अभिजित हा, अरे माझं काम आहे तुझ्याकडे, तू बोल की लगेच। अग 3G चा स्पीड आहे, काय वाटेल ते काम करून टाकेन मी। अरे देवा, खरंच या 3G आयडिया 3G ने सगळ्यांना वेड लावलाय। तू 2 मिनटं थांब धवल, मला असं वाटतं की आपले लाडके परीक्षक अजय अतुल आपल्या समोर बसले, मला आधी त्यांना विचारायचं आहे की त्यांना तुझं गाणं कसं वाटलं। मला तुझ्याकडनं दरवेळेलाच असं काहीतरी नवीन नवीन ऐकायला आवडतं, आणि हे जे तू आत्ता पण जे गायला होतास ना, एक हा जो थाट आहे याच्यामध्ये तुझं जबरदस्त एक ते जे चलन असतं ना, त्या प्रत्येक चलनाला अत्यंत गांभीर्याने तिकडे पाहायला लागतं, कारण ह्या ज्या नोट्स अशा वाटतात त्या तशा दिसत नाहीत, आणि त्या गाताना फार अवघड राहतात, आणि अशा पद्धतीचं म्हणजे आता तूच नाही पण आता आपले सगळेच आता जे 5 लोक जे आहेत ना, ती म्हणजे एक एक वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्यामध्ये सगळे पटाईत आहेत। आत्ता तर तू उत्तमच गायलास, पण मला कॉंग्रॅच्युलेशन तुझं ह्याच्या आधीच्या गाण्यासाठी करायचं, ते तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नाही पुणेकरांना ना, कारण त्यांनी आत्तापर्यंत तुला बरेच वेळा ऐकलेलं आहे, ऐकलं आहे सगळ्या पुण्याने ना, पण असं कधी ऐकलेलं नव्हतं का, असं काहीतरी जागर वगैरे गायला असं ऐकलं नव्हतं। या माणसाने तुला ती संधी दिली आणि त्याच्या इतकं तू छान आत्ता इतकं सोन्यासारखं गायलास, मस्त गायलास, मला आनंद वाटला। आणि आता जसं सगळ्यांसाठी सांगतो की आता कसा हा पुण्याचा हा कोल्हापूरचा ही मुंबईची वगैरे असं जे आहे ह्याच्यातनं आपण आता पुढे येऊन हा महाराष्ट्रातला चांगला गायक, त्यातून पुढे येऊन हा भारताचा एक चांगला गायक होईल, आणि तुम्ही हिंदी पण तुमचं गाणं इतकं श्रेष्ठ होत जावं दिवसेंदिवस, इतकं उंचावत जावं की जेणेकरून तुम्हाला मराठीच नाही इतरही भाषांमध्ये गाणी तुम्हाला गायता यावीत, यासाठी सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा। खूप आनंद वाटतो आज मी सगळ्यांना या गोष्टीसाठी, एक अत्यंत टेन्शन नाही वाटत आहे कोणाच्याही गाण्यावर, सगळे दिल खुलास गात आहेत, बिकॉज असे रसिक समोर ऐकणारे असले ना की टेन्शन येणं स्वाभाविकच नाही, म्हणजे ते काही प्रश्नच येत नाही।
पण तरीसुद्धा रिझल्टचं टेन्शन घेऊ नका. आज तुमची ती वेकेशन चालू असते ना, परीक्षा दिल्यानंतरची ती वेकेशन पिरियड चालू आहे, मे महिना चालू आहे, एन्जॉय आहे. पेपर देऊन झाला आहे तुमचा, ते अजून वोटिंग येत आहे, त्यामुळे आज तुम्ही फक्त धमाल करा सगळ्यांनी, काळजी करू नका. नक्की, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू अजय. अतुल, माइंड ब्लोइंग, अप्रतिम. मला नेहमीच तुझं, तू प्रत्येक वेळी सादर काय करतो ना, तिथपासून माझं लक्ष असतं की धवल कुठलं गाणं गातोय आणि कसं गाईल, आणि प्रत्येक वेळी तू सरप्राईज केले मला. खूप वर्सटाईल आहे, तुझा व्हॉइस खूप चांगला आहे, आणि प्रत्येक गाण्यामध्ये गाण्यानुसार त्याच्या भावानुसार तू तुझा आवाज त्यामध्ये बसवतो छान. आणि मला असं वाटतं की एक प्लेबॅक सिंगर बनण्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही पाचही जणं आमच्यासाठी तरी महागायक झालेलाच आहात, एक जण कोणीतरी प्रतिनिधी म्हणून निवडून येणार आहे, पण मी तुला आत्ताच जबल सांगतो की तुला खरंच खूप उज्ज्वल भवितव्य आहे. थँक्यू सो मच. स्पर्धा खूप होतात ना, मला माहिती आहे स्पर्धा खूप होतात, पण काही कंटेस्टंट जिंकतो कोण, मागे राहतो कोण, हे याहीपेक्षा आपली छाप सोडून जायची असते. ती छाप सोडली असतो या कार्यक्रमावर. माइंड ब्लोइंग डबल. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच डबल. खूप छान आशीर्वाद मिळाले तुला. हो, सो ऑल द बेस्ट अँड थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू. धवलच्या या गाण्यानंतर मी आमंत्रित करते सावनी रवींद्र हिला. छान का सावनी, मस्त होते गाणं. ऑल द बेस्ट. झूमे मोरे आंगना ठंडी ठंडी छावरे, बूझ मेरा क्या नावरे नदी किनारे गावरे, पीपल झूमे मोरे आंगना ठंडी ठंडी छावरे. मेरा क्या नाम रे नदी किनारे गा.
शीतल झूमे मोरे आंगना ठंडी ठंडी छावरे बुझ मेरा क्या नावरे नदी किनारे गावरे पीपल झूमे मोरे आंगना ठंडी ठंडी छावरे सावनी गोड झालं गाणं. थँक्यू. विचारूया आपण आपल्या लाडक्या परीक्षकांना. अजय तुला कसं वाटलं? अजय क्या बात आहे, हे माझ्या सिरियसली खूप आवडीचं गाणं आहे आणि मला आत्ता ऐकताना सुद्धा मला माझ्या लहानपणीची आठवण येत होती. आमच्या घरात खूप ऐकलं जायचं अशा पद्धतीने काही काही गाणी आणि मला मस्त वाटलं सावनी, सिरियसली खूप छान. थँक्यू. गोड होते सगळं आणि ते परत सावनीला तो एक ठसका झटके मुरक्या त्याचा तुला काही प्रॉब्लेमच नाही, म्हणजे तू त्या एनिवेज हँडल करतेस. सो ते खूप छान येत होतं आणि ऐकायला मस्त वाटलं सिरियसली. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू अजय आणि थँक्यू सावनी. मी आमंत्रित करते नेहा वर्मा हिला. अंदाज मेरा मस्ताना मांगे दिल का नजराना जरा सोच के आंख मिलाना हो जाए न तू दीवाना. एकदम मस्ताने अंदाजमध्ये गाणं झालं की नाही? थँक्यू. नेहा आपण अतुलला विचारूया तुझं गाणं कसं वाटलं?
अप्रतिम नेहा. थँक यू सर. खूप छान. मी नेहमी सांगतो खूप छान, खूप गोड आहे तुझा आवाज. ते कारण ते बेसिकली ते बाप्पाच्याच हातात असतं कोणाला कसा गळा मिळेल, कोणाचा आवाज कसा असेल. सो तुला निसर्गानेच ती दिलेली आहे देणगी. आणि त्यानंतर आपल्यावर जबाबदारी येते, ते म्हणजे इतका छान गळा असताना त्याचा वापर चांगला करणं आणि तितकंच अप्रतिम गाणं. मी तुला सांगू की डॉक्टरचं कुठली पदवी असेल ती ठेवून द्या आता. हां, कारण आता तर तुझी ओळख बदलली आहे, गायिका नेहा वर्मा झाली आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की महागायिका नेहा वर्मा असं पण नाव व्हावं. थँक्यू सो मच. थँक्यू. अप्रतिम अप्रतिम. गॉड ब्लेस यू. अजय, सगळ्यांचा जास्त वेळ न घेता अतुलने सांगितलं त्याला मी सहमत आहे. फक्त इन ॲडिशन टू दॅट आणि सर्व रसिकांतर्फे मी आपल्या म्युझिशियन्सचं कौतुक करतो. या गाण्याला जबरदस्त वागणं, सुपर, क्या बात आहे, मजा आली बाबा, व्हेरी गुड. आणि नेहा तू खूप छान गायलीस नेहमीप्रमाणे, खूप छान. थँक्यू अजय, थँक्यू अतुल, थँक्यू नेहा. थँक्यू सो मच. नेहाच्या या गाण्यानंतर आपल्या समोर येतोय कोल्हापूरचा प्रसनजीत कोसंबी. इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. झुकर मेरे मन को या तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. झुकर मेरे मन को या तूने क्या इशारा. जीवन भर तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गाऊं, गीत तेरे बोलों पे लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं. मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा. झुककर मेरे मन को किया तूने क्या इशारा. चलिए प्यार से मैं भर दूँ, प्यार से मैं भर दूँ. खुशियाँ जहाँ भर गई तुझको नजर कर दूँ, तुझको नजर कर दूँ. तू ही मेरा जीवन, तू ही जीने का सहारा. झुककर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. झुककर मेरे मन को किया तूने क्या इशारा.
मी मगाशीच म्हटलं ना, वन्स मोर पेक्षा वन मोर मिळेल. छान झालं गाणं प्रसेनजीत. थँक्यू. आपण अजयला विचारूया कसं वाटलं. मी खरं सांगतो, अशा आवाजांची गरज आहे महाराष्ट्राला. ते एकदा वारे पठ्ठेवाले कोण आहेत एकदा परत एकदा मला. हे वा 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 बस आता बसेल आवाज. खूप छान. पण खरंच आवडलं मला, मी खरं सांगतो. आणि तू काय सुंदर गायलास रे. आणि जसे त्या आवाजांची गरज आहे ना, तशी या आवाजाची पण गरज आहे. कारण या कानाची भूक अशी आहे ना की तिला काही लिमिट नाही. ती जेवढं तू देशील ना प्रसेनजीत, जेवढं तू स्वतःला एक्सप्लोअर करतोयस, दरवेळेला दरवेळेला खूप छान साऊंड करतोयस. आत्तासुद्धा इथे या एका सिम्पल एका कंपोजिशनमध्ये सुद्धा ना मला बच्चन साहेब वाटले माहिती आहे. या गाण्याचं त्यांचं एक्सप्रेशन कोणी विसरू शकत नाही. किशोरदा. आणि एक गोष्ट आहे ना, तू जी त्याच्यात सुद्धा जाता जाता एक स्वतःचं काहीतरी करून गेलास ना, सिम्पल हरकत होती, बट त्या गाण्याची ब्युटी अंडरस्टँड करून तू ते केलंस, मला हे खूप आवडतं. आणि मला प्रसेनजीतबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. आपण साधारण गायक आत्तापर्यंत मी सुद्धा माझ्या आयुष्यात पाहिलेत किंवा आपल्या रसिकांनी सुद्धा पाहिलेत ना, गाताना एक एक्सप्रेशन असतात ना हाताचे. आपण हाता एक हातात माईक असला की एका हातानेच आपण एक्सप्रेशन दाखवू शकतो, आपल्या चेहऱ्याने दाखवू शकतो. किंवा माईक स्टँडला असेल तर आपण दोन्ही हाताने एक्सप्रेशन दाखवू शकतो, आपले हात हलतात, हावभाव त्याच्यातनं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्रसेनजीत हा असा माणूस आहे जसे पायही हलतात, तो पायाने दरवेळेला कुठली तरी एक सम देत असतो, अशी उचलतो दरवेळेला. आणि एक पोज असते त्याची, एक पोज असते, म्हणजे तो टोटली एक्सप्रेसिव्ह आहे. आणि मला ही गोष्ट तुझी खूप आवडते प्रसन्न, सिरियसली. ती येऊ द्या पठ्ठ्या, येऊ द्या. ऑल द बेस्ट बाबा. आत्तापर्यंत तू इतकं छान छान गात आलेला आहेस, म्हणजे अगदी मला तुझ्या त्या पहिल्या गवळणपासून आत्तापर्यंत फिराय तुझ्यावर मी. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. वारे पठ्ठ्या, लईज वारी. अजून काय बोलू, खंगरी. अप्रतिम, खूप छान. मला तुझ्याबद्दल एक वेगळंच कुतूहल आहे आणि कौतुक आहे. जे काय मला मध्यंतरीच्या काळात मला जे कळलं कशा पद्धतीने तू अभिजितच्या वेळी स्वतः मागे राहिलास, आणि ही गोष्ट खरोखर मला त्याच्यासाठी तर तुझं कौतुकच आहे. नेहमीच वेगळं वेगळं काय काय देता येईल याचा तुझा प्रयत्न असतो, तू केलाय. आणि एक गोष्ट मात्र मला नेहमी जाणवते, तुझा प्रयत्न आणि तुझं ते गाणं, त्या गाण्याशी तू खूप एकनिष्ठ असतोस. अतिशय निष्ठेने, तन्मयतेने ती तू सादर करतो, आणि ती जी तुझी ते गाणं गातानाची जी तुझी तळमळ आहे ती पोचते. गाणं झाल्यानंतर सुद्धा तू जे काय असा हवालदिल होऊन कॉमेंट्स ऐकत असतो, आणि त्याचबरोबर मागे गेल्यानंतर पुन्हा लगेच तुझा विचार चालू होत असतो की आता परत पुढे काय सादर करू. मला असं वाटतं, मी खरंच सांगतो मनापासून, आज जर का इथे तुझं नाव आलं महागायक म्हणून, तर कोसंबी परिवाराबरोबरच आम्हाला दोघांना पण तितकाच आनंद होईल. मी तुझ्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना करतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू अतुल. थँक्यू अजय. आणि थँक्यू प्रसन्नजी. थँक्यू.